गाड्या करणारी जवळचीच असतात बरं का, जवळची नीट सांभाळायची. आपल्या सोन्याला स्वयंपाक येत नाही ही शेजारणीला कोण सांगतंय बुवा? माझा पत्रकार आहे का, टी व्ही नाने बातमी दिली त्यांच्या घरातलं तुम्हाला काय म्हणत, त्यांना त्यांच्याच बातम्या देणं होणार, तुमच्या बातम्या द्यायला त्यांना टाइम आहे का? पत्रकार घरातच बिनपगाराचा फुल पत्रकार म्हणजे म्हातारी. गप्पा हाणाय गेली की कुठं सुरू, तुझी सुनले भारी बाईन माझी लय वाटेन, तुझी लय चांगली माझी लय वाटेन, तुझ्यासारखी मला भेटायला पाहिजे होती, मग तिच्यासारखी तुला भेटलं तू मागच मिली असती, तुम्हाला दुसऱ्याच्याच बऱ्याच चांगल्या दिसतात. सगळ्या सासाला सांगतो सुनमाचे दोष कधी माणसात सांगू नका, गल्लीतल्या माता मावल्या वाच 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 तिथं दोष सांगू नका, उलट तिचं गुणवर्णन करायचं. माझी सुन वा लक्ष्मीच काय लेखीला करता, लेख दिवाळ्याला येतीन भांडणं लावून जाते, पण खरी सुनबाई हीच माझी खरी लक्ष्मी आणि हीच माझी खरी लेख आहे, एवढं वाक्य फेका. लगेच ती म्हणते आते बाई चहा देऊ का, तुम्हाला कॉपी करू का, लिंबू पिळून पोहे फक्त गोड बोला. हा सुनांना मी सांगतो म्हातारे बी मरुस्तोर काम करीन, तुम्ही बी फक्त म्हातारेचं वर्णन करायचं. घरात पाहुणाऱ्या वेळेस सगळे बसले ना बैठकीत, तुम्ही म्हातारेचं वर्णन करायचं. काय होतं आमच्याकडता वा, सगळे आतेबाईची कृपा, आतेबाईच्या पायात लक्ष्मी आली म्हणून तर एवढा बंगला मोठा झाला आहे. आणि तर आमचा सासरात असला तर भोळा रुपयाचा सुद्धा व्यवहार कळत नाही, पण आतेबाईच्या पायात लक्ष्मी आली आणि 5 एकराची आमची 25 एकर झाली आणि येल मांडवाला गेला आणि घरात सोन्याचा धूर निघतो, ही फक्त आतेबाईचीच कृपा. एवढं वाक्य लगेच टाका, लगेच ती म्हणते सुनबाई आज तू भांडी घासायचं नाही, मी घासणार स्वयंपाक माझ्याकडे दोन्ही माझे मिली मारेचा पते करू करू. सुनबाई टी व्ही पडून म्हातारी चुली पडून तिकडं मालिक लागली, तुझ्या तर जीव रंगाला जॅम झाली म्हातारी, धुराने जीव तरी कुठं रंगला, ही जगलं येड आहे ओ, फक्त तुम्ही गोड बोला ओ. आणि घरात एक विचार ठेवा, सासून एक विचार ठेवा, इथं ब्राह्मण का आहेत का कोण? माझ्या काकाला नेहमी सांगणे, लग्न जमिताने मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सोन्याची पत्रिका जुळते का हे आधी बघा. खरं ह्यांची कुंडली जुळे पोराचं काही नसतं ओ, ते कसलं बी असू, आईसारखंच बोलतो, आईला म्हणतो तुझंच खरं आहे, बायकोला म्हणतो तुझंच खरं आहे, दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरं आहे. मरण का ओ चिमणी वणीव तोंड झाल्यात, त्याला सांगता यायना बोलता यायना. आईला बोलावतो बायकोला राग, बायला बायकोला बोलावतो आईला राग, पण मुलाला 3 वाक्य सांगतो. आई बी खुश, पत्नी खुश आणि बाप बी खुश, 3 वाक्य त्यांना ठेवा. आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. हा शब्द थोडेत पण महत्वाचे आहेत. आईला देव म्हणा, पत्नीचा सांभाळ करा, व्यसनापासून दूर राहा, लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. घरात एक विचार ठेवा, जवळच्या माणसाचे दोष कधी माणसात सांगू नका. एखाद्याचं पटलं नाही बाजूला घ्यायचं आहे आपल्याला, हे असं असेल बरं का तुझे, पण माणसात त्याला वाचवाच बोलायचं नाही. दोष एकांता सांगा, गुण माणसात सांगा. 50% भांडणं जागेवर कमी होते ना, आपण माणसात दोष सांगतो आणि एकांतात म्हणतो तुझ्यासारखा माणूस नाही. कुत्रा आहे काय ना घालव त्याचं वर्णन करतो, माणसात वर्णन कर ना, म्हणजे ही शिष्टी मास्ती. हा ही एवढे 2 वाक्य देणार ठेवा, आनंदात जीवना. जवळची माणसं क्लिअर पाहिजेत हे मला सांगायचं. शिवाजी महाराज कीर्तनात बातमी दुश्मनाला पोच, सैनिकांनी मांडपाला पकडा, पण मुकादम हुशार होता, ते म्हणला थांब रे, जे इटल झाल्या बघू म्हणले, मधी विक्षेप करू नका. म्हणजे कीर्तनात मधी विक्षेप करू नाही त्यांना सुद्धा कळते, बाकीचं डोकं तुम्ही लावा. आता पैठणनिवासी नाथबाबांच्या घरी रोज पुरणपोळी व्हायची माय बाबा, आणि नाथ महाराजांच्या घरी पोळ्या खाण्यासाठी एक सामान्य घरचा बालक येऊन राहिला होता, त्याचं नाव गावबा. अत्यंत निरक्षर होता, क ख ग ग 1 2 3 4 काही संबंधच नाही त्याला, ईबीसीडी वगैरे आणि तसली बाराखडीचा विषयच नाही, फक्त खाणे आणि झोपणे. पण एक संत सेवा घडण म्हणून आपलं रोज पोळ्या व्हायच्या, आणि पोळीसुद्धा गिरजामातीने केलेली अशी पोळी होती. इको कमी ठेवा, आवाज वाढव, हे बोल ना कधी शन लहान मुलं शांत बस. पोळी जर गुळवणी टाकली तर जाग्या विघरायची, ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं. गोळण गुळवणीत पोळी टाकली की पोळीने असं समर्पणच केलं पाहिजे, डायरेक्ट आत्महत्या केली पाहिजे पोळीने, हिरगळूनच गेली पाहिजे तर ओरिजिनल पोळी. आमचा एक दोस्त एका गावा जेव्हा गेला, अरे त्याचा अंगठा मोडला पण पोळी तुटली नाही म्हणून, अरे काय लबरजी का काय लई जडा असत्या तो, काय काय मावल्या स्वयंपाकाला. एकाच कुकरमध्ये भाताचे 3 प्रकार करतात, खाली जळकेवाडी, मध्ये करपेवाडी, वर कोरडीवाडी. स्वयंपाकाचा मिळच नसतो काय कायला. आणि नवीन पोरींनी तर स्वयंपाक करूच नका, तुम्हाला नाही, तुम्हाला ती तुमच्या तिरी बसकी बात नाही हो, बहुत अवघड आहे म्हणली ती, एवढं सोपं नाही. काय पोरी शिकायला बाहेर, आणि इकडं जर गावाकडं आले तर आईचा लाड मारण्याचा, काय स्वयंपाकाचं मिळ लागेल. आणि लग्न झाल्यावर काय नाही, सासू जगदंबेचा अवतार. तर गिरजामात्याच्या स्वयंपाकावरून आपला विषय निघाला बरं का. आणि एका पोरीचं झालं लग्न, सासू म्हणले सुनबाई करा पुरणपोळ्या,
ती मनात म्हणली चपात्याची घेतना आणि पोळ्या कशा करायच्या, पण म्हणजे नाही म्हणावतो सासू लई खवळन, तिने यूट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या, यूट्यूबवर सगळी लिस्ट गोळा केली आमटीची पोळ्याची कुरड्या पापड सगळं, मोबाईल झाला शिचप निमित्त त्याला मिळच लागा ना आमटीला मिरच्या किती टाकायच्या, पण म्हणली आमटी झणझणीत झाली पाहिजे, कमीत कमी माणसाकडे 10 मिरच्या पाहिजे, अरे मारी ती का काय माणसाकडे 10 मिरच्या हिरवी गार नुसती आमटी केली, 5 माणसाला 50 मिरच्या वाटल्या म्हणा आमटीला, तिकाट झार आमटी केली, म्हातारी किचन खोलीत आली आणि तिने भाजीचा कलर बघितला, तिने कलरवरनंच क्वालिटी ओळखली, म्हातारी म्हणली मला भूकच नाही, मला जेवायचं, म्हणजे माझी शिवरात्री नवरात्रात तुमचा तुम्ही बघून घ्या, मला जेवायचं, पण नवरा नसता उड्याच आणायचा, बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली, म्हातारी म्हणली मरचीन लई तिकाट आहे नको खाऊ, हे म्हणला मी खाणार माझ्या बायकोचं तुला कधी कौतुकच नाही, युट्यूबवरून तिने साहेब केला मी आमटीच खाणार, आय म्हणली तू मग जाणार, पहिलाच गास खाला त्याच्या कानातनं दूर निघाला आणि डोळ्यातनं गळा 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 पाणी, त्याची बायको जवळ आली म्हणे होय हो भाजीत काय कमी जास्त तर नाही ना झालं, हे म्हणलं नाही 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 भाजी जगतोच एक नंबर, म्हणे मग डोळ्यात कसं काय पाणी आलं, ते म्हणले आनंद असुरीत आनंद असुरू देऊ का अजून थोडी भाजी, नको म्हणला हेच आनंद बळच पचिवलाय मरण म्हणला मी आता, स्वयंपाक काय तर आताच्या पर्यंत स्वयंपाक करा गिरजा मातेनं माझ्या, पोळी केली तर गुळवणी जागे विकरायची, आणि अशा पोळ्या खाण्यासाठी गावबानावाचा एक सामान्य घरचा बालक नातमर्दांच्या घरी राहिला, नातमर्दांचा मुलगा हरी पंडित 4, 6, 17 पोरानं त्याच्या पाठ होती, ते जे हरीच घालीत नव्हता कोणाला, हा ज्ञान होत ना त्याला, अभ्यास केल्यावर माणसं अभ्यास असून बी जेव नम्रे तेव खरा वीर आहे मायबा, आता 2-4 पुस्तकं वाचली की माणसं येडेवणी करायला लागले, ते आता आपण असं ना घेप तू लई पडले तर हिद मग जास्त डोकं लावणाऱ्यांची संख्या वाढली, म्हणून तर तुकोबाराय म्हणले नम्र झाला भूता तिने कोंडिले आनंदा, लोक म्हणते शिकला तेव ठीक टिकला, शिकला तेव टिकला हे आपल्या दृष्टीत, पण सांप्रदायाच्या भाषेत जो वाकला तेव टिकला, वाकायला शिकाव म्हणून तर तुकोबाराय म्हणले लहानपण दे का देवा मुंगी साखरे तारवा, मुंगी साखरे तारवा, मुंगी साखरे तारवा, लहानपण दे का देवा मुंगी साखरे तारवा, मुंगी साखरे तारवा, मुंगी साखरे तारवा, लहानपण दे का देवा मुंगी साखरे तारवा, मुंगी साखरे तारवा, लहानपण लहानपण तुका म्हणे जाण भावी लहानावणी लहान महापुरी जाडी जाती तिथे रवाळी वाजती, नम्रता महत्वाची हो, मुंगी होऊन साखर खायची, मुंगी दिसायला आणि झटका वाईट आहे, 2-4 मुंग्या एकत्र वसल्याने एक मुंगी म्हणे मला दिल्लीला जायचंय, मुंगी दिल्लीला दुसऱ्या मुंगीने खनकुन कानाखाली टाकली, एक मुंगी आतरून बघून पाईप सर आपलं बजेट किती, आपण बोलतो किती, उचलले जीभ लावले त्याला झपकू काय म्हणले जाईन का मुंगी दिल्लीला, नाही पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली ए बोरगाव आपल्या गावातून एखादा दिल्लीला चाल आणि गुपचूप त्याच्या खिशा जाऊन बसले नॉन स्टॉप त्यांनी दिल्ली गाठली, तिकीट नाही, बुकिंग नाही, पासपोर्ट नाही, चेकिंग नाही, तिथं गेल्या त्या मुंगीनी बोरगाव मधल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला, घे म्हणली पोरावा न्यू पार्लमेंट इन दिल्ली म्हणले 2 मिनिटात मोदी साहेब येणार आहे तुला व्हिडिओ कॉलवर मोदी साहेब दाखवते, आणि मग बोरगाव मधली मुंगी म्हणली होय ग तू दिल्लीला कसं काय गेली ग, मग दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या, पहिली गोष्ट मी लहान झाली आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला, कळते का बघा, आणखी थोडं तुकडं करून सांगतो, ज्याला परमार्थात मोठं व्हायचं त्याने विकार सोडा म्हणजे लहान व्हा, माझ्या ज्ञानोबाऱ्यारूपी मोठ्याचा हात धरा मोक्षरूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशी येणार नाही, याचंच नाव आहे मोक्ष सायुजता जोडी, म्हणून नम्रता महत्वाची, मला गावबा नम्र होता, हरी पंडिताला अहंकार झाला, ते नाथ महाराजांना बी वाद करायचं व कधी मधी काय म्हणले तुम्ही कोणाच्या घरी जाऊन जेवण करता, आपण कोणत्या कुळात जन्माला आलो, तुम्ही जाताय कोणाची पोरं कडव घेताय काय कळत का नाही, तुम्हाला वडिलांसंगच उलट पालट बोल, नाथ महाराजांचा मुलगा हरी पंडित, रामायणाचं युद्धकांडापर्यंत नाथ महाराजांनी विश्लेषण केलं आणि उत्तरकांड लिहायचं राहिलं होतं, ते हरी पंडित सारखा नाथ महाराजांना म्हणायचं नाथ बाबा राहिलेलं रामायण कोण लिहिन, त्याला असं वाटायचं नाथ महाराज म्हणतील आता तुझ्याशिवाय कोण आहे बाबा मला तूच लिह असं वाटायचं,
नाथ महाराज म्हणले, हरी पंडिता काळजी करू नको, राहिलेलं रामायण माझा गाव बालीन. गाव बा शियाळेतच गेलं नाही, पेनच हातात धरला नाही त्याला पुस्तक लिहायला होता का? आणि ते होत बोहळा आहे म्हणले. असू दे बोहळा, बोहळा असावं पण गाबोळा नसावं. गाबोळा म्हणजे अर्धा पिकल्यानं अर्धा कच्चा, तेवढे भयानक असतो. निवळ येडा परवडला किंवा निवळ पंडित, मधली म्हणले की त्यांनी धिंगाणा केलाच. कारण पंडित कधी वाद घालीत नाही, जीव आत्य ज्ञानी तेव, आणि जी मूर्ख आहे त्याला भांडणं करायचं कळत नाही. भांडणाचा नाद कोणाला आहे? ज्याला थोडं कळतं ते जॅस वळवळ करतं. कीर्तन करताना धोतर का घालतं, जीन पेंटिव करू का, काही प्रश्न गंधच. अरे तू लावूच नको, पण आमच्या खपल्या काला काढतो, जगू दे ना आम्हाला. आम्हीच आमचा प्रवास करून हँग झाले, तुझ्या नादाला आम्हाला टाईम राहिलाय का? त्याला एकच प्रमाणे अनंत वाचाळ बरळ ती बरळ तया कायचा गोपाळ पाव्या रे म्हणले. तर गाव बाता बोळाय, असू दे बोळा, नाहीतरी देव हा बोळ्यालाच भेटत असतो. आवाज दे, हॅलो इगो, देव हा बोळ्यालाच भेटतो. हरी पद प्राप्ती, हरी पद प्राप्ती भोळ्या भावी काशी, हरी पद प्राप्ती, हरी पद प्राप्ती भोळ्या भावी काशी, हरी पद प्राप्ती, हरी पद प्राप्ती भोळ्या भावी काशी, हरी पद प्राप्ती, हरी पद प्राप्ती भोळ्या भावी काशी, हरी पद प्राप्ती, हरी पद प्राप्ती भोळ्या भावी काशी, हरी पद प्राप्ती, हरी पद प्राप्ती भोळ्या भावी, हरी प्राप्ती भोळ्या भाविक अशी अभिमानी अशी गर्भवास. देव बोळ्याला भेट ले, चॅप्टर माणसाचं विपार मारतात काम नाही. चॅप्टर माणसं हे तर्कवान असतात, असंच कान तसंच कान हेच का, निघ तू तिकडं पुस्तक लिही, आम्हाला येडेवणी करू नको. परमार्थात हा श्रद्धावान लागतो, भोळ्या माणसाचंच परमार्थात काम. तू का म्हणे भोळा जिंको जाणे गाव बा भोळा, असू दे भोळा रे, देवच रामायण लिहिणार. तर गावबाला जवळ बोलवलं, नाथ महाराजांनी आलिंगन दिलं. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जुडे, संतांनी आलिंगन दिलं, त्या गावबाची काय दिव्य स्वरूप झाली. त्या गावबानं रामायणाचं उत्तरकांड लिहिलं. माय बाप, आजपर्यंत शास्त्रकारांना कळालं नाही नाथबाबांचं रामायण कुठं संपलं, गावबाचं कुठं सुरू झाले. इतकी नाथ महाराजांसारखी तंतोतंत भाषा, तेवढी वाणी ताकद त्या गावबाच्या निर्माण झाली. आतापर्यंत कळत नाही की नाथबाबांनी कुठं थांबविलं होतं, ह्यांनी कुठं सुरू केलंय, कळतच नाही. इतकी समरूपता त्या गावबामध्ये निर्माण झाली. संतांनी आलिंगन दिलं हा फायदा आहे. अरे सामान्य घरचा बालक आहे, अडाणी आहे, पण संतांनी कृपा केली तर रामायणाचं उत्तर कांड येतो. हा संतांचा महिमा शब्दात सांगता येत नाही. अभंगाच्या संतांचा महिमा, संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, महिमा.
वा आईसा संताचा महिमा, संताचा महिमा शब्दाच्या पलीकडे झाली बोला याची सीमा. शब्द संपले ओ पण महिमा शिल्लक राहिला. संताचा महिमा एवढा सोपा. संताचा महिमा तो बहुदुर्गा, संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाची काम नाही येते. एक मला शब्द लय माझ्याकडे भांडारी, इकडे तुझे लागू पडणार नाही. तिकडे लोकांची डोकी येडे कराय शब्द वापर, इकडे महिमा नाही. झाली सीमा संपली. अहो तुकोबऱ्यांसारख्या महात्मे म्हणतात माझ्याकडे शब्द नाहीत म्हणजे बाकीच्या काय विषय. इथं तुकोबऱ्या म्हणतात वेदाचा अर्थ आम्हाशीच वेद कळतो पण संतांचा महिमा कळत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट नाही. बोल आता ऐका संतांचा महिमा किती दुर्गम आहे. आणि झाली बोला याच्या सीमा तुकोबारे का म्हणतात. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने कीर्तन झालं. तुकोबाऱ्यांचं कीर्तन लोहगावला पुण्याच्या जवळ बरं का सध्या विमानतळ तुकोबाऱ्यांचं ते आजुळे. लोहगावला कीर्तन चालू, शिवाजी महाराज कीर्तनाला आले. मला पुढचं महत्वाचं सांगायचं शिवाजी हे लिंक तोडू नका बरं. हे भारकालीला ही चित्रे असतात. मी लय भेटतो त्यांना काय महाराजांनी फिराजन मावली पटाडे क्रियजन काय काय घापकुन बोलते ते काहीतरी. हे कीर्तनात कलाकारच म्हणलं बोलू नको ते माझ्या उदाला. म्हणलं तुम्हीच बोलू नका. म्हणलं मला बोलायला गावाने बोलूले. एक प्रश्न उत्तर दे म्हणून विचारते. मला महाराज अशी कोणती गोष्ट आहे ती वडल्यावर बारीक होती. म्हणलं वडल्यावर बारीक होती मला नाही येत. ते मला किती सोपं आहे बिडी कुठं डोकं लावता असते. जास्तच ती डोकं लावतात पण कमी नाही. बोलू नका शांतरा जरा. तुकोबऱ्यांचे कीर्तन, शिवाजी महाराज कीर्तनाला आले. शिवाजी महाराज कीर्तनाला आले मांडी घालून बसले. मला पुढचं सांगायचं आहे महाराष्ट्राचा राजा तुकोबऱ्यांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होता ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. आणि छत्रपतींच्याही मनाचा मोठेपणा आहे. अहो चांदीचं नाही सोन्याचं सुद्धा सिंहासन बनवलं असतं पण शिवाजी महाराजच म्हणले मी छत्रपती आहे. पण मंडपाच्या बाहेर मंडपात प्रवेश केला तुकोबऱ्यांचा भक्त रयतेचा दास पांडुरंगाचा सेवक या नात्यानं मी येतो. तर माझा मोठेपणा काय कामाचा आहे आताच्या प्रत्येकानं लक्षात ठेवणे काळाची गरज आहे. राजे कीर्तनाला कीर्तन रंगात आलं. आईसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा ह्याच्यावर सांगतो. संतांचा महिमा किती वजनदार आहे. कीर्तन रंगात आलं. जवळचाच एक जण माणूस फुटला आणि त्याने ती बातमी दुश्मनाला सांगितली. म्हणजे शिवाजी महाराज कीर्तनाला आले पकडा. ते बी रमले हो कीर्तनात पण मावळ्याने बघितलं म्हणजे इतक्या सैनिकांनी येडा आपल्याला पकडला. राजे नसावती राजे मनपाच्या कडेला बघितलं आपल्याला पुरत चक्र आले सगळा येडाच टाकलाय सैनिकांनी पकडायला. आपण तर 4-5 मावळ्याने हजारो पकडायलेत काय करायचं. राजे निश्चिंत घाबरू नका म्हणले. अहो ते जिजाऊ मातेच्या तालमेत तयार झालेले माणसं कुठं घाबरत असतात का. अहो छत्रपती कुणी घडवलेत. आवाज माझी जाऊने सुंदर शिवाजी राजा जिजाबुने जिजाबुने सुंदर शिवाजी राजा हा जिजाबुने जिजाबुने सुंदर शिवाजी राजा वा 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 वा
वाह भोरकरे गुरुजी वाह, जय हो।